आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. एकलासपूर पासून 1 किलोमीटर रस्ता हा चांगला आहे, परंतु तेथून पुढे 1 किलोमीटर रस्ता अत्यंत खराब झाला आहे. माळीवस्ती पासून पुढे शिरगाव हायस्कूल पर्यंत रस्ता चांगला आहे, परंतु पुढे ओझेवाडी पर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आहे. त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत, त्यामुळे दररोज अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात आजपर्यंत शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. या रस्त्यावरून दररोज कामगार, विद्यार्थी, शेतकरी असे प्रवास करीत असतात. नागरिक या रस्त्याला वैतागले आहेत. तसेच महिलांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावर रहदारी वाढली असून रस्ता खराब असल्यामुळे अपघातामध्ये वाढ होत आहे. पावसामुळे रस्त्यावर या खड्ड्यामध्ये पाण्याचे डबका तयार होतात आणि वाहन चालवताना अपघात होत आहेत. तरी या रस्त्याची त्वरित खबरदारी घेऊन 8 दिवसात रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा अखिल भारतीय छावा संघटना तीव्र प्रकारचे आंदोलन छेडेल, अशी माहिती पंढरपूर तालुका कार्याध्यक्ष हनुमंत घाडगे आणि विद्यार्थी आघाडी जिल्हा संघटक प्रवीण घाडगे यांनी दिली.